open open madam एवढंच सांगेल की कालपर्यंत लोकांचा मी चर्चेचा विषय होते, कुतूहलाचा विषय होते, प्रीतीपंथी म्हणजे नक्की काय असतं ही क्युरियोसिटी आहे प्रत्येकाला. पण त्याचबरोबर माझं जगणं, माझ्या मुलींचं गोड कौतुक या सगळ्या गोष्टी आहेत. आणि लोकांना नेहमीच उत्सुकता असते की बाई हिचं आयुष्य काय आहे, हे लोक खरंच माणसं आहेत का खरंच त्यांना माणसासारखं जगता आलं पाहिजे का. या सगळ्या गोष्टींचं मिश्रण आहे आणि वैचारिक मिसळ आहे. कारण की समाजाचं भान घेऊन आणि मला जे माझ्या मनातल्या गोष्टी पोचवायच्या आहेत त्या पुस्तकाच्या रूपाने मी पोचवते म्हणून हे पुस्तक. तुम्ही त्यासाठी नानी आश्रम काहीतरी करणार आहात असं? आजीचं घर म्हणून जे आपण घर बनवतोय, जे सेक्स वर्करच्या मुलींचे सुरक्षित घर असेल त्याला आपण अनाथ आश्रम नाही म्हणणार आहे, जिथे सेफ असतील. आणि हे पुस्तक जेव्हा तुम्ही विकत घ्याल त्या प्रत्येक पुस्तकाची एक किंमत, म्हणजे पुस्तक जेव्हा तुम्ही विकत घेतात तो माझ्यासाठी मदतीचा हात असेल. त्या एक एक विटेने माझे मंदिर तयार होणार. सर्वांना जसा अधिकार असतो तसा तृतीय पंथीयांना देखील अधिकार द्यावा अशी आपली मागणी आहे की नाही? हो आहे ना. म्हणून तर 2014 मध्ये मी सुप्रीम कोर्टात गेली होती की निव्वळ अन्न वस्त्र निवाराच्या पलीकडे माझी लैंगिक ओळख असणं माझ्यासाठी तितकंच महत्वाचं होतं आणि भारताच्या न्यायव्यवस्थेवर माझा विश्वास होता. आणि म्हणून 2014 म्हणजे आज मी फक्त 5 वर्षाची आहे, तुम्ही 70 वर्षाचे, भारत स्वतंत्र झाला तेवढं तुमचं वय आहे आणि मला फक्त भारतामध्ये ओळख म्हणून फक्त 5 वर्ष झालेली आहे. त्यामुळे मी 5 वर्षाची लहान मुलगी आहे असं समजा तुम्ही. पुस्तकाचं प्रकाशन केव्हा आणि कुठे होणार आहे? साधारण आपण 12 मे फिक्स डेट आहे आपली. 12 मे इज मदर्स इंटरनॅशनल मदर्स डे. तर आपण त्या दिवशी आपण मुंबईत आपल्याचं प्रकाशन सर. तुमची जर्नी कशी होती पुस्तक लिहिताना? जसं मी म्हणलं की मला खूप सारे इमोशन्स कळाले की कम्युनिटीमध्ये आपण आजपर्यंत बघत गेलोय की बरेचसे इमोशन्स असे आहेत की जे आपल्यापर्यंत सामान्य जनतेपर्यंत ते पोचलेले नाही. त्यांचा जो त्रास आहे, त्यांचं जे रोजचं स्ट्रगल आहे, म्हणजे ब्रेड बटर हे तर विसरून जात त्यांचं, पण त्यांचं अस्तित्वासाठी जो स्ट्रगल आहे तो मला म्हणजे शिकायला मिळाला. आणि मला एवढं सांगावं असं वाटेल की आता रिदमची कडून माझी आणि आमच्या एंटायर कम्युनिटीचीच अपेक्षा आहे की बाबा तू फक्त पुस्तक लिहून थांबू नको. कारण की जादूगाराकडून आपण तशीच अपेक्षा करत असतो. आणि माझा रिदमला एक आव्हान असं नाही म्हणा, प्रेमाचं एक अट्टहास आहे माझ्याकडून. तो माझ्यापेक्षा खूप लहान आहे पण तू खूप छान लिहितो रिदम. माझी एकच अपेक्षा आहे की तू माझ्यासारख्या माझ्या कम्युनिटीसाठी सुद्धा तेवढंच ताकदीने उभं राहावं. टू मेकिंग अ ट्रान्सजेंडर एम्पावर जे तुझं स्वप्न आहे आणि माझं स्वप्न आहे, त्या स्वप्नात तुझी साथ असावी एवढीच माझी अपेक्षा आहे. कारण की समाज आपण जेव्हा म्हणतो की मी नेहमी सांगत असते की आज मी रिदमच्या आईकडे बोलवण्यामागचं कारण एवढंच होतं की त्या महिलेला रात्री 12 वाजता जरी आम्ही फोन केला किंवा आम्हाला काही हवं आहे किंवा बुक्स लिहित असतो किंवा आमच्या बरोबर करत असं न विसरता पोळी भाजीचा डबा, ताई तुम्हाला भाकरवडी हवी आहे का, ताई तुम्हाला सोलकडी घ्या, ताई तुम्हाला ताक घ्या, प्रत्येक गोष्टीमध्ये एक फॅमिली म्हणून वाघोलीकर मॅडम आमच्या मागे. म्हणजे मी मॅडम का म्हणाली याचा अर्थ, कारण की वाघोलीकर आपल्या आपल्यामध्येच एक विश्व आहे. आणि खरंच राजाश्रय नाही म्हणणार मी, पण जी प्रेमाची साथ ह्या बाईंनी जी आम्हाला दिली आहे, माझ्या प्रत्येक तृतीयपंथी जेव्हा याच्याकडे येतात, कसंही येतात, कधी येतात, न कंटाळता ही माऊली त्याच्या मागे उभी असते. थँक्स. आणि आजचा खरंच दिवस या माऊलीला थँक्स म्हणायसाठी मी ठेवलाय म्हणून मी इकडे बोलत होतो. तर काही नव्हतं.